सरदेशमुखांच्या घराची कागदपत्र तुमच्याकडे ती मला परत हवीत आत्ताच्या आत. तुम्हाला बिझनेस समजतो का? तुमच्या घराचे पेपर माझ्याकडे सिक्युरिटी म्हणून ठेवले आहेत. बघा, मी माझी कंपनी तुमच्या नावावर करण्याची आहे. अहो, मी सावकार माणूस, तुमची कंपनी घेऊन मी काय करणार? त्यापेक्षा तुमचं घरच माझ्या तिजोरीत राहू द्या ना. हे बघा, ते घर मी तुम्हाला विकलं नाहीये, गहाण ठेवले आणि त्याचे कागदपत्र मला हवे. मी कुठं म्हणतोय विकलं म्हणून? अहो, घाण ठेवलाय, त्यासाठी तुम्ही 100 कोटी घेतले होते. ते माझे पैसे मला परत करा आणि घराचे पेपर घेऊन जा. कंपनी करतान तुमच्या नावावर परत तेच. अहो, तुमची ती बुडालेली कंपनी मी घेऊन काय करणार? काय बोलताय तुम्ही? अहो, आम्हाला माहित नाही असं वाटतं की काय तुम्हाला? अहो, तुमच्या कंपनीची वाट लागले. अहो, तुमचं कॉन्ट्रॅक्ट गेलंय आणि कंपनीचं नाव घेऊन कसल्या उड्या मारताय? मी दिलेले पैसे मला परत हवे. पैसे मी तुम्हाला आता नाही देऊ शकत. नका देऊ, पण ते घराचे पेपर खऱ्या मालकाच्या हातात गेले आहेत. म्हणजे दादासाहेब, तुम्ही इथे काय करताय? खर तर अण्णाच्या घरामध्ये हा प्रश्न तू विचारायचा नाही, पण तरीही सांग, आम्ही आमच्या घराचे कागदपत्र न्यायला. नाही नाही, हे शक्य नाही. अण्णा शेठ, ते घर मी तुमच्याकडे गहाण ठेवलं होतं. पण ते सोडवायला 100 कोटी रुपये लागणार आहेत. ते कुठे आहेत तुमच्याकडे? म्हणून मग आमचं घर आम्ही सोडवून घेतलंय. दादासाहेबांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. त्यांनी रितसर पैसे देऊन कागदपत्र त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतली. तुमच्या भरोश्यावर राहिलो असतो तर पुरता बुडून गेलो असतो. हे बघा 100 कोटी. माझी बॅगे तुम्ही फसवले मला. फसवणू के ही अक्का साहेब? राणा, खोटेपणा, फसवणूक ही सगळी शस्त्र तूच वापरायला शिकवलीयस आणि आता काय चोराच्या उलट्या बोंबा? राणा, जर तू आमच्या घरातून इन्शुरन्सची फाईल बदलू शकतोस तर आम्ही तुझी पैशाची बॅग नाही बदलू शकत. जशास तसे वागता येत आम्हाला, कळलं? अण्णा आभार. चला मामा, चला. यशवंत, ही घे आपल्या घराची कागदपत्र. आपलं घर पुन्हा आपल्या ताब्यामध्ये आलं बरं का? घराचे कागदपत्र हातात आले, जीव भांड्यात पडला. अरे, तो पडणारच होता रे, सगळ्यांच्या जीवाची वाला. अरे, डोक्यावरच छप्पर झाडं म्हणजे आभाळ कोसळणार आहे. आणि हे काही नुसतं बेघर होण्याचं संकट लावत, प्रतिष्ठेला लागलेलं डाग होत. आणि तो जर वेळीच धुतला गेला नसता ना, तो कोल्हापुरामध्ये तोंड दाखवणं अवघड झालं असत रे आपल्याला. भाऊजी, भाऊजी तुम्ही बँकेत जाणार होता ना? आणि तू रे सोहम, इन्शुरन्स कंपनीत जाऊन आलास की नाही? आई अगं, इन्शुरन्स कंपनीत जाऊन ठाण मांडून बसलो होतो मी. आपल्या विमाच्या सगळ्या पेपर्सच्या कॉपीज त्यांना काढायला लावल्या बाहेर. मग आपले सगळे पेपर्स बनवून घेतले, तिथल्या तज्ज्ञांनी ते ओकेही केले. काय सांगतोस काय सोहम,
आपले सगळे क्लेम्स कंपनीने मान्य केले? अहो नुसता मान्य नाही केलाय आजोबा, लवकरात लवकर पैसे देतो असंही म्हणालेत. नशीब चांगलं म्हणायचं शेवटी. फक्त आपलं नशीब चांगलं नाही सोहम, आपल्या कारखान्यात काम करणारा प्रत्येक कामगार, त्याच्या कुटुंबियांच्या प्रत्येक माणसाचं नशीब आपल्या कामी आलं बघ. दुआ आणि आशीर्वाद फळतात म्हणतात ना ते असं. खरंय अक्का साहेब, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं काम सुद्धा आपलं झालं. त्यांना आपण बिलं पोचवली होतीच, त्यांच्या सुवर्णकारांनी आणि त्यांच्या तज्ज्ञांनी आपल्या दागिन्यांपैकी बरेचसे दागिने हे पिढी जात आहेत असाही निर्वाळा दिलाय. आता त्यांच्या पावत्याही आपण त्यांना दिलेल्या आहेतच. बरं सर. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची माणसं सांगत होती, पंडित राणाचं जेव्हा पोलीस रेकॉर्ड आहे ही बातमी वर्तमानपत्रात आली तेव्हाच त्यांची चूक म्हणे त्यांना उमगली. संकट जशी हातात हात घालून आली होती ना तशीच ती गेली. बरं बँक काय म्हणते? काय म्हणणार, उद्या आपल्या बँकांच्या खात्यांवरची सगळी सील तुटते, आपण आपले सगळे व्यवहार नेहमीप्रमाणे करू शकू. वा देवाचीच कृपा म्हणायची, उगीच नाही त्याला विघ्नहर्ता म्हणत. सगळी विघ्न दूर केली बघा त्याने. समजते का त्या अक्का साहेब स्वतःला? या पंडित राणाला मात दिली तिने, तोडणार नाही का? शांत व्हा साहेब, बघा आपल्याला खूप उशीर झालाय, चला आपण निघूया. चला गाडी चालव. ओ साहेब पण मला चालवता येत नाही ना. अरे ये तशी चालव. चल घेऊन चल मला त्या अक्का साहेब कडे. चल चल गाडी चालव तू. माणसाच्या प्रयत्नावरती परमेश्वराची कृपा असल्याखेरीज माणसाला यश येतच नाही रे. हे संकट देवानेच दूर केले, पण अशी अस्मानी सुलतानी संकट दूर करायला देवालाही आपलं स्थान सोडून खाली यावं लागतं आणि एखाद्या पुण्यवान माणसामध्ये प्रवेश करावा लागतो. आणि मग आपण म्हणतो की अमुक अमुक माणूस देवाच्या रूपाने उभा राहिला. हो आजोबा, मीही ऐकलंय हे. अशा वेळेस त्या माणसात बळ येत, त्याची हिम्मत वाढते, जणू काही साक्षात शक्तीच. जणू काही नाही, खरोखर साक्षात शक्ती. राजलक्ष्मी जरा अशी समोर ये. आपल्या घरची राजलक्ष्मी ही साक्षात शक्ती आहे असं जे मी म्हणतो ते उगाचच नाही. या संकटात ती अत्यंत खंबीरपणे उभी राहील. मामंजी अहो माझं घर आहे, माझी माणसं, तुम्हा सगळ्यांसाठी कुठल्याही संकटाला तोंड देईन. अक्का साहेब असं आम्हा सगळ्यांनाच वाटतं, पण करू शकलात ते फक्त तुम्ही. खरंय अक्का साहेब, हे संकट सुद्धा परतवून लावलं ते तुम्हीच. खरं तर आम्ही सगळेच हातपाय गाळून बसलो, काही सुचतच नव्हता, पण तुम्ही मात्र शांत डोक्याने विचार केला आणि कृती देखील. हो ना, माझी तर ते मती कुंठित झाली होती म्हणतात ना, तसं झालं होतं जवळजवळ. तू ती दागिन्यांची पेटी बाहेर घेऊन आलीस ना त्या दिवशी, पायाखालची जमीन सरकली. अक्का साहेब खरोखर तुम्ही डोकं चालवलं नसतं ना तर आपलं काय झालं असतं कोण जाणे. तुमच्यामुळेच आपल्या घराची गाडी मूळ पदावर आली आहे. वा चला, आज पहिल्यांदा रूपाली बाईंनी माझं कौतुक केलेलं आहे. नाही मी काय म्हणते, आता हा कौतुक अध्याय बंद करूया. मामंजी एक सांग, अहो मी 100% माणूस आहे आणि तसं वागण्याचा प्रयत्न करते इतकंच. तुम्ही मला देवी वगैरे बनवून मखरात बसवू नका.
अग तू मखरतली देवी नाहीस आहेस मोळी, तू सरदेशमुखांच्या घरातली राजलक्ष्मी आहेस, कळलं? मामंजी सारखं असं मनात येत आहे माझ्या, म्हणजे का कोण असतो हा राणा आहे ना, म्हणजे त्यांनी आपल्या कंपनीत चोरी केली, त्याची त्याला शिक्षाही मिळाली चांगली 2 वर्ष, पण एवढं एवढंच कारण पुरेसं असेल त्याच्या या सूडभावनेसाठी? त्या एका कारणासाठी तो इतका आपल्या वाईटावर उठेल? म्हणजे म्हणजे भाऊजी, नीट विचार केला तर माझ्या लक्षात आलं की त्याच्या सूडभावनेत खरंच एक आग होती। देवाची कृपा म्हणून आपण सगळे वाचलो मामाजी, पण समजा या सूडभावनेमागे काहीतरी वेगळंच कारण असेल तर? आणि तसं जर असेल तर राणाच्या मनातली ती आग विझणार नाही आणि त्याची झळ आपल्याला पुन्हा बसणार। मला खरंच असं वाटतं या मागचं खरं कारण आपण शोधून काढायलाच हवं। सिद्धेश्वर, पकडायला काढायला मी काय नाही केलंय, पळतोस कुठे? मी काय नाही केलं तो। चला 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 वा बाजूला, काय गडबड आहे? अरे हा माणूस तर मेला आहे, येऊन गाडी चालवतो काय? म्हणजे मी नाही गाडी चालव, गाडी तो सिद्धेश्वर गाडी चालवत होता। जे काय सांगायचं ना ते साहेबांना जाऊन चौकी सांगताल मी। अरे अरे माझा, अरे मी काय तो सिद्धेश्वर गाडी चालवत होता, अरे मी काय नाही केलं। यशवंता हातीपायी धड सुटलो रे बाबा, नाही आता या वयामध्ये असं होतं की धड जगताही येत नाही, धड मरताही येत नाही, अशी काहीतरी विचित्र अवस्था होऊन जाते। खरं सांगायचं तर माझ्याही तोंडचं पाणी पळालं। एक मिनिट जरा फोन घेतो। हॅलो, कोण? काय केलं त्यांनी? काय? बरोबर, ठीक आहे। काय हो, कोणाचा फोन होता? पंडित राणाला अटक झाली, दारू पिऊन गाडी चालवत होता, अपघात झाला। बरं झालं, असंच पाहिजे त्याला। हो ना, चांगल्या माणसांना त्रास दिला की त्याची शिक्षा मिळतेच। अरे पण अपघात झाला म्हणजे काय, कोणी जखमी वगैरे झालं की काय? असंच काहीतरी असणार दादासाहेब, लॉकअप मध्ये टाकलाय त्याला, आता सोडायलाच नाही पाहिजे पोलिसांनी। नाही नाही, असं होतं का माने, त्याला सोडवायलाच हवं। अगं राजलक्ष्मी। होय मामाजी, मी सगळी चौकशी केली, त्या राणाचा आपल्याबद्दल मोठा गैरसमज झाला होता म्हणून तो असा वागला। म्हणजे? भाऊजी, माणसाच्या डोळ्यावर गैरसमजाची पट्टी चढली की त्याला काहीही स्पष्ट दिसत। त्या राणाच रणजित पंडितचं पण असंच झालं, आपल्याला त्याला याच्यातून बाहेर काढायला, नाहीतर जन्मभर छळेल तो आपला। पण त्याला या सगळ्यातनं बाहेर काढणार कसं? प्रयत्न तर करू देव, आणि त्या कामात ह्या आपल्याला मदत करणार। कौशल्यताई या।
रणजीतची आणि यांची भेट घडवून द्यायला, त्यासाठी त्याचा जामीन व्हायला पाहिजे. पण यांचा आणि त्या रणजीत पंडितचा काय संबंध? कौशल्या पंडित रणजीत पंडितची आई. काल गाडी ठोकून पळून गेलास, आज कशाला आला जामीन भरायला? साहेब कसला जामीन आणि कसलं काय म्हणजे? तो माणूस मेलाच नव्हता, गुन्हा घडलाच नव्हता. अरे गुन्हा तर माझ्या समोर घडला होता. नाही साहेब, तो मरायचं नाटक करत होता. तो अक्का साहेबांनी पाठवलेलाच माणूस होता. आपला गैरसमज झाला, त्यांनीच तुम्हाला आत टाकलं होतं आणि आज त्यांनीच तुम्हाला बाहेर काढलं. काय बोलतोस काय तू सिद्धेश्वर? अरे ती बाई मला कशाला सोडवेल? आता तुमचे हे मोठ्या लोकांचं राजकारण मला काही कळत नाही. माझ्यावर मेहरबानी करण्याचं नाटक करते काय? खूप मोठी चूक केली तिने मला सोडून, खूप मोठी चूक केली. आता मी शेवटचा वार करणार. भाऊ जाऊ द्या ना. आता तुमचा सूर तुम्ही घेतलाय, आता नका वाकड्यात. वाकड्यात मी नाही, वाकड्यात ती शिरली आहे. मला सोडवलं असलं ना तरी तिने चाडकवला मला. यात तोडणार नाही तिला. माझा बदला अजून बाकी आहे. अक्का साहेब पंडित राणा येतोय. मला एक कळत नाही अक्का साहेब, त्या राणाला सोडवायचंच होत तर मग अटक का करवली त्याला? तुला नाही कळणार. अगं आजार बरा करायचा असेल तर कडू औषधाचा डोस द्यावाच लागतो. त्याला जर अटक करवली नसती आणि ती अटक मी करवली आहे असं त्याच्या कानावर गेलं नसतं तर कदाचित तो आज इथे फिरकलाही नसता. म्हणजे तुम्हाला वाटतंय की तो इथे येईल? नक्की येणार. आणि त्याचं ते काय ते ठिणगी आग पेट्रोल पेट्रोल वणवास सगळं घेऊन येणार. आणि त्याच्यावरती ओतायला पाण्याची सोय सुद्धा करून ठेवली आहे ना राजलक्ष्मीनी. मामंजी खरं सांगू, माझ्या मनाला जे टोचतंय ते वेगळंच आहे. आई काय झालं? देवकीच्या ऋणातून मुक्त झाल्याशिवाय चैन पडणार नाही रे मला. माझं ऋण आयुष्यभराचे उपकार करून ठेवलेत तुम्ही आमच्यावर, आणि माझं कसं ऋण? म्हणजे मला काही आठवत नाहीये. अक्कासाहेब आला आलास? हो आलो. तुमचं संपूर्ण कुटुंब नेस्तनाभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तुम्हाला काय वाटलं माझ्यावर खोटं आळ आणून तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात द्याल आणि मी संपेन? काहीही झालं ना तरी मी तुम्हाला झुंकू देणार नाही. जीव घेणार शस्त्र माझ्याकडे. इथलं इथे मरशील तडफडून. राणा तुझं शत्रुत्व माझ्या बरोबर आहे, मला मार. मलाच मारणार आहे मी, तुम्हालाच मारणार. तुमच्यावरचं सोड म्हणून मी तुम्हाला घराच्या बाहेर काढणार होतो, पण तुम्ही ते होऊ दिलं नाही. तुम्हाला काय तुम्ही मला मात देताय? नाही अक्का साहेब, ही मात नव्हती, मरणाच्या दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल होतं. ते मरायला तयार व्हा. त्यांना मारण्याआधी माझ्यावर गोळी चालव रणजीत.